बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेड येण्याचं काय प्रयोजन होतं? काल भूक नायक नावाच्या दिनदर्शिकाचं उद्घाटन होतं, त्याला मी होतो, आठवले साहेब त्याचे अध्यक्ष होते आणि सर्वपक्षीय भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, वंचित आणि रासपा सर्व पक्षाचे नेते तिथे होते आणि त्यांनी अतिशय आपला तो 1.5 लाखाचा प्रोग्राम केला. बाबासाहेबांनी मुकनायक लिहिलं होतं, त्या मुकनायकाच्या वाचकाचा देश लेवलचा पहिला मेळावा आमचे मित्र समाज कल्याण मंत्री गोंदियाचे पहिले बडोले साहेबांनी घेतला होता, त्या प्रोग्रामला मीसुद्धा दिलेला होतो. आणि बाबासाहेबाचं दिल्लीतलं इंग्लंडचं घर होतं, त्याच्याबद्दल प्रायमरी चर्चा करायची होती, त्या कमिटीत मी असल्यामुळं ह्यावेळेस गोष्ट घडली. आणि त्या मुकनायकाला तो संपादक त्यावेळेस आलता, मग ती याद लक्षात ठेवून त्या धर्मराज गायकवाड म्हणून अतिशय चांगला मुलगा आहे, संपादक आहे मुकनायकचा, त्यांनी वेबसाईट सिरीज तयार केलेली आहे आणि त्या सिरीजचा प्रोग्राम त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थित मला 1 महिन्यापासून तारीख मागितल्यानंतर, मग मी आज कालच आलो, ट्रेननं उतरलो येतो आणि तर फ्रेश होऊन मी पुसदला गेलो. पुसदला एक रासपाच्या प्रोग्राम कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन नंतर धर्मराज गायकवाडच्या मुकनायकच्या दिग्दर्शनाचं उद्घाटन केलं. 1.5 लाख पब्लिक होतं आणि तिथं अतिशय त्यांनी भव्य दिव्य बाबासाहेबाचा मुकनायक होता तो कसा यशस्वी नायक होईल असा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग त्याची ऊर्जा वाढावी, पत्रकार सर्व होते, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, द हिंदू, लोकमत, या साऱ्या मोठ्या मोठ्या पेपरचे, तसं इलेक्ट्रॉनिक प्रेसची बी सारी लोकं होती, सर्वांचा सत्कार केला. कोरोना काळात ज्यांनी काम चांगले केले त्यांचा सत्कार, जी नॅशनल लेवलला अवॉर्ड घेतलेत ती देखील त्यांनी ट्रॉफी दिल्या. ज्यांनी अतिशय डॉक्टर म्हणून हर्ट स्पेशलिस्ट आहे त्या दिग्रजमधला, त्याचे सर्वांचा सत्कार आमच्या हस्ते घेतला, जवळजवळ 200 लोकांचा सत्कार घेतला त्याला. आणि तिथं एक मुस्लिम युवक आहे तो शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करतो, एक मुस्लिम युवक आहे तो बाबासाहेबाची जयंती फार मोठ्या प्रमाणात करतो. मग समतावादी समाज कसा बनावा हे दिग्रजमध्ये मला बघण्याचा प्रयत्न मिळाला आणि खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरचं स्वप्न आहे दृष्टीनं. मग तो प्रोग्राम केल्यानंतर आमच्या इथं गोविंदराम सुंदरम आमचे राष्ट्रीय संघटक आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे, त्यांना मी सहज सांगितलं की प्रोग्राम आपला घ्या. म्हणून आत्ताच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्याचं एक शिबिर झालं, ते शिबिर घेऊन मी आत्ता आलेलो आहे आणि उद्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय समाज पक्षाची पाळंमुळं देशला वाढवती ह्यासाठी मी संघटनात्मक आज फिरत आहे. समाज पक्षाचा दावा आहे की ह्या पक्षाला राष्ट्रीय कशी मान्यता मिळावी ह्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभेला आम्ही महाराष्ट्रात नव भारतभरच आता मी 403 जागा विधानसभेच्या उत्तर प्रदेशला लढवत आहे. तद्वतच परभणी असेल, माढा असेल, सांगली असेल, ह्या जागा आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष 16 वर अतिशय चांगल्या ताकदीनं लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि स्वतः माझा मानस असा चाललेला आहे की आमचे तिथले कार्यकर्ते, आमचे आमदार परभणीच्या आग्रह केला आहे की जानकर साहेब तुम्ही लोकसभा परभणीतून लढवावं. आणि मराठवाडा भूमी ही माझ्या राष्ट्रीय समाज पक्षात फर्टाईल लँड आहे. पहिला आमदार माझा अहमदपूरमधनं आला, आताचा दुसरा आमदार पुणे जिल्ह्यातील दौंडमधनं आला, तिसरा आमदार माझा गंगाखेड परभणीमधून आलेला आहे. त्यामुळं मराठवाड्याच्या जनतेनं माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला यश देखील दिलं. नांदेडमध्ये माझा एक लोहबंदी नावाचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि 2 पंचायत समिती सदस्य आहेत, कांबळे म्हणून ताई आहेत त्या सभापती बी झाल्या खंडारच्या आणि उत्तम पवार म्हणून उत्तम चव्हाण म्हणून आमचा उपसभापती झाला. त्यामुळे ह्या बी जिल्ह्यात माझं खातं उघडलेलं आहे. आमचं प्रत्येक जिल्ह्यात खातं कसं उघडलं रासपाचं हा दृष्टीनं प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळे संघटनात्मक ताकद कशी वाढावी त्यासाठी प्रशिक्षण केडर कॅम्प्स आमचे चालू आहेत. महाराष्ट्रभर दौरे, बाहेरच्या राज्यात बी दौरे चाललेले आहेत आणि मी स्वतः परभणी लोकसभा राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.